गुड मॉर्निंग बॉईज, आज आपण सम ऑफ द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अ मॅटर आपण अभ्यासणार आहोत. आता या फिजिकल प्रॉपर्टीजमधील कोणकोणत्या प्रकारच्या प्रॉपर्टीज, जस्ट लाईक मास अँड द वेट, लेंथ, व्हॉल्यूम, डेन्सिटी अँड द टेम्परेचर, म्हणजे जनरली आत्ता आपण या सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्रीमध्ये जो पॉईंट आपण अभ्यासणार आहोत, दॅट इज द फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. नाउ बॉईज, इन दॅट द फर्स्ट प्रॉपर्टी, अँड दॅट प्रॉपर्टी इज द मास अँड द व्हॉल्यूम. ओके बॉईज, मला जनरली एक गोष्ट लक्षात घ्या रे, की मास अँड वेट म्हटल्याच्या नंतर आपल्या सर्वांना हा हे दोन्ही कन्सेप्ट्स एकसारखेच असल्यासारखं वाटतं. परंतु बाळांनो, हे दोन्ही कन्सेप्ट्स एकसारखे नाही आहेत. म्हणजे मास इज डिफरंट फ्रॉम द वेट. पर मग नेमकं हे मास आणि वेट हे एकमेकांपासून वेगळं आहे हे कसं? तर बॉईज, आता आपण हेच आपण डिस्कस करणार आहोत. मास ऑफ अ सबस्टन्स इज द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन इट. ओके, बट व्हाईल वेट इज द फोर्स एक्झर्टेड बाय ग्रॅव्हिटी ऑन अन ऑब्जेक्ट. बळांनो, मास आणि वेटमधला जर फरक आपण लक्षात घेतला, तर एक गोष्ट लक्षात घ्या रे, एखादा पदार्थ जर आपण आपल्या हातामध्ये घेतला बाळांनो, त्या पदार्थाचं मास जर आपल्याला मांडायचं असेल, एक्सप्लेन करायचं असेल, एक्सप्रेस करायचं असेल, तर बाळांनो हे मास आपण त्या पदार्थामध्ये प्रेझेंट असणारा जेवढंही काही अमाऊंट ऑफ मॅटर आहे ना, त्याच्यानुसार त्याच्या आधारावरती आपण त्याचं मास एक्सप्रेस करत असतो. पण जर वेट आपल्याला जर सांगायचं असेल, तर हे वेट मात्र जस्ट नॉट ओनली द अमाऊंट ऑफ मॅटर बट ऑल्सो द फोर्स एक्झर्टेड बाय द ग्रॅव्हिटी ऑन दॅट ऑब्जेक्ट, ऑन दॅट सबस्टन्स, याच्याच आधारावरती आपण त्याचं वेट सांगत असतो. ओके, म्हणजे थोडक्यात एखादा पदार्थ जो आपल्याकडे आहे, आपल्या हातामध्ये असेल, हा या पदार्थावरती जेवढा फोर्स ऑफ अट्रॅक्शन, म्हणजेच थोडक्यामध्ये जेवढा ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्याच्यावरती अप्लाय होतोय, त्याला अनुसरून आपण त्या पदार्थाचं वेट मांडत असतो. परंतु मास सांगत असताना आपल्याला फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशनचा विचार करायची गरज आहे का? नाही. ओके बॉईज, द मास ऑफ अ सबस्टन्स इज कॉन्स्टंट वेअर its weight may vary from one place to another due to change in gravity. समजा आपल्याकडे एक पेन आहे, या पेनाचं जे मास आहे, म्हणजेच थोडक्यामध्ये त्या पेनामध्ये प्रेझेंट असणारे जेवढा अमाऊंट ऑफ सबस्टन्स आहे, दॅट इज ओके, हे मास आणि त्या पेनाचं आपल्या पृथ्वीवरती भरणारं वजन, हे मास आणि वेट या दोन कन्सेप्ट आपण लक्षात घेतलो. आता हाच पेन समजा आपण दुसऱ्या ग्रहावरती घेऊन गेलोत, चंद्रावरती आपण घेऊन गेलोत. बाळांनो मला सांगा बरं, मूनवरती म्हणजे चंद्रावरचं जे फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, हा पृथ्वी एवढा आहे का? नाही, निश्चितच तो डिफरंट आहे, राईट. बट बॉईज, हे जे मास आहे ना त्या पेनाचं, त्या पदार्थाचं, हे मास जेवढं पृथ्वीवरती आहे तेवढंच त्याचं मास हे चंद्रावरतीसुद्धा भरणार, परंतु वेट सारखं भरणार का? नाही. हे वेट कशावर डिपेंड आहे? हे वेट इज डिपेंड्स अपॉन द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन. म्हणजेच आपण जागा बदलली, त्याच्यावरचा अप्लाय होणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स बदलला की त्याचं वेटसुद्धा बदलतं, परंतु मास कोणत्याही कारणास्तव बदलत नाही. ओके बॉईज, त्याचबरोबर द मास ऑफ अ सबस्टन्स कॅन बी डिटरमाइंड व्हेरी ॲक्युरेटली इन द लॅबॉरेटरी by using an analytical balance. आता हे जर मास आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल, मिळवायचं असेल, तर हे मास आपण जनरली आपण हे मास मिळवू शकत नाहीत. पण हेच एखाद्या पदार्थाचं मास एकदम ॲक्युरेट, करेक्ट पद्धतीनं आपण लॅबॉरेटरीमध्ये मात्र मिळवू शकतो. लॅबॉरेटरीमध्ये आपण व्हेरियस काइंड्स ऑफ ॲनालिटिकल ट्रीटमेंट्सचा यूज करून आपण कुठल्याही पदार्थाचं मास ॲक्युरेटली मिळवू शकतो. ओके बॉईज, बाळांनो आपल्याला मासचं SI युनिट सर्वांनाच माहिती आहे. याच्या पूर्वीच्या तासामध्ये आपण SI युनिट्स पाहिले. पहा, सांगा बरं मग मला, व्हॉट इज द SI युनिट ऑफ मास? यस, द SI युनिट ऑफ मास इज किलोग्राम. बरोबर, आता मग यामध्ये हा जो एक छोटासा फ्रॅक्शन आहे पहा, कोणता? दॅट इज द ग्राम. बरोबर, कारण किलोग्राम म्हणजे किती ग्राम्स येतील रे? इन 1 kilogram देअर इज 1000 grams आर प्रेझेंट. बरोबर, मग मला सांगा, हे जे स्मॉल फ्रॅक्शन आहे, दॅट इज द ग्राम, हे का वापरात आणलं जातं? बिकॉज ऑफ बॉईज,
हे जे ग्राम आहे हे ग्राम हे वापरलं जातं केमिकल लॅबोरेटरीजमध्ये. कारण असं आहे की केमिकल लॅबोरेटरीजमध्ये आपण ज्या व्हेरियस काइंड्स ऑफ केमिकल रिॲक्शन्स घडवून आणतो ना, या व्हेरियस काइंड्स ऑफ रिॲक्शन्स घडवून आणत असताना तिथं हा जो पदार्थ असेल एखादा, तो पदार्थ किलोग्राम्समध्ये घेतला जात नाही, तो स्मॉलर अमाऊंटमध्ये घेतला जातो, आणि हेच स्मॉलर अमाऊंट म्हणजेच ग्राम. ओके बॉईज, याच्यावरनं एक गोष्ट क्लिअर होते, द मास ऑफ अ बॉडी इज मोर फंडामेंटल प्रॉपर्टी दॅन इट्स वेट. ओके, व्हाय? बिकॉज ऑफ मास इज ऑलवेज कॉन्स्टंट, बट वेट कॅन बी व्हॅरी. बॉईज, सेकंड वन प्रॉपर्टी इन दिस अँड दॅट इज द लेंथ. आता लेंथचा जर आपण विचार केला तर मला लेंथ ही एक अशी प्रॉपर्टी आहे ना की याचा वापर ऑलवेज केमिस्ट्रीमध्ये हा होतच असतो. इट मीन्स बॉईज, इन द केमिस्ट्री वी कम अक्रॉस लेंथ व्हाइल एक्सप्रेस्ड इन प्रॉपर्टीज सच एज द एटॉमिक रेडियस, बॉन्ड लेंथ, वेव्ह लेंथ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स अँड दि सो ऑन. अशा वेगवेगळ्या प्रॉपर्टीज आपल्याला जर कॅल्क्युलेट करायचे असतील, यांच्या व्हॅल्यू जर आपल्याला मिळवायचे असतील, तर लेंथ मिळवणं म्हणजे लेंथचा अभ्यास करणं अत्यंत आवश्यक आहे. राईट? पण समजा आपण वेव्ह लेंथ पाहिली, बॉन्ड लेंथ पाहिली, तर बाळांनो या ज्या क्वांटिटीज आहेत ना, या क्वांटिटीज खूपच स्मॉलर क्वांटिटीज आहेत. राईट? कशा आहेत रे या क्वांटिटीज? खूप स्मॉलर क्वांटिटीज आहेत. बरोबर? दीज क्वांटिटीज आर व्हेरी स्मॉल, देअरफोर फ्रॅक्शनल युनिट्स ऑफ द एस आय युनिट ऑफ लेंथ आर यूज्ड. ओके, म्हणजे आपल्याला काय प्रत्येक वेळेस लेंथचं जे मीटर हे जे युनिट आहे ना तेच वापरावं असं आहे का? नाही. का नाही रे? कारण यांच्या व्हॅल्यूज कशा आहेत? खूप स्मॉलर क्वांटिटीज आहेत या. मग याच्यासाठी आपण मीटर हे जर युनिट वापरायचं म्हटलं तर हे खूप मोठं होईल, म्हणून याचंच फ्रॅक्शनल युनिट्स या ठिकाणी वापरात आणले जातात. जस्ट लाईक अ नॅनोमीटर, पिकोमीटर. आता समजा नॅनोमीटरचं जर म्हटलं आपण, तर नेमकं 1 नॅनोमीटर इट मीन्स हाऊ मेनी मीटर्स? देन बॉईज, 1 नॅनोमीटर इट मीन्स 10^9 मीटर्स. ओके, अँड 1 पिकोमीटर इट मीन्स 10^-12 मीटर्स. ओके, याचा असा अर्थ बाळांनो, ऑलवेज नुसता लेंथ डिटरमाइन करण्यासाठी मीटर हे युनिट वापरण्यापेक्षा काय केलं जातं, याचं फ्रॅक्शनल्स युनिट्स वापरले जातात, नॅनो, पिको, एटसेक्ट्रा. बाळांनो, जी नेक्स्ट वन फिजिकल प्रॉपर्टी आहे दॅट इज द व्हॉल्यूम. देन व्हॉट अबाउट द व्हॉल्यूम? मग नेमकं व्हॉल्यूम कशाला म्हणायचं? आपल्या सर्वांना माहिती आहे, पहा, जर व्हॉल्यूम जर कॅल्क्युलेट करायचं असेल किंवा व्हॉल्यूम याचा जर समजा आपण फॉर्म्युला जर पाहिला, तर आपण काय सांगतो? व्हॉल्यूम दॅट इज अ लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट, म्हणजे थोडक्यात लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. याचा वापर करून आपण एखाद्या सबस्टन्सचं व्हॉल्यूम मिळवू शकतो. बरोबर? नाऊ मग म्हणतो व्हॉल्यूम काय आहे? देन बॉईज, व्हॉल्यूम इज द अमाऊंट ऑफ स्पेस ऑक्युपाईड बाय 3-dimensional ऑब्जेक्ट. इट डज नॉट डिपेंड्स ऑन शेप ॲज वेल ॲज बॉईज, फॉर द मेजरमेंट ऑफ व्हॉल्यूम ऑफ लिक्विड्स अँड गॅसेस अ कॉमन युनिट अँड दॅट इज लिटर इज यूज्ड. लक्षात घ्या, व्हॉल्यूम हे कोणत्याही प्रकारे एखाद्या कंटेनरच्या शेपवरती अवलंबून नाही आहे. ओके, म्हणजे थोडक्यात व्हॉल्यूम इज डज नॉट डिपेंड्स अपॉन द शेप. तर त्या कंटेनरमध्ये जो लिक्विड असेल किंवा गॅसियस सबस्टन्स असेल त्यानं व्यापलेली जागा, राईट, त्यानं जेवढी जागा व्यापलेली आहे त्याच्यानुसारच आपण त्याचं व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करू शकतो. ओके बाळांनो, दुसरी गोष्ट, लिक्विड सबस्टन्स असेल किंवा गॅसियस सबस्टन्स असेल यांचं जे व्हॉल्यूम आहे, या व्हॉल्यूम मेजर करण्यासाठी एक कॉमन युनिट वापरलं जातं. पर हे युनिट कोणतं? आता आपण विचार करू की मग हे कुठलं तरी एखादं एस आय युनिट असेल, तर बाळांनो ते एस आय युनिट नाही आहे, ते आहे लिटर. कोणतं युनिट वापरलं जातं? लिटर. ओके, अँड दॅट इज नॉट द एस आय युनिट. राईट? मग आता आपल्या सर्वांचा समोर एक प्रश्न पाहा रे, एक लिटर म्हणजे नेमकं किती? आता म्हटलं सर किती म्हणजे कशात बदलायचं आहे आपल्याला? बाळांनो, या एक लिटर एवढ्या व्हॉल्यूमला आपण DM³ म्हणजे थोडक्यात डेन्सिटी मीटर क्यूबमध्ये, त्याचबरोबर मिलीलिटरमध्ये आणि त्याचबरोबर सेंटीमीटर क्यूबमध्ये सुद्धा बदलू शकतो. मग कसं बदलणार?
Then boys, 1 liter, it means 1 dm³. Okay, 1 liter, it means 1 dm³. That's moreover, that 1 dm³ is equal to 1000 milliliter. बाळांनो, 1 लिटर म्हणजेच 1 dm³, म्हणजेच 1000 मिलीलिटर, आणि म्हणजेच दॅट इज इक्वल टू 1000 सेंटीमीटर क्यूब, राईट? मग आता हे जे 1000 सेंटीमीटर क्यूब म्हणतोयत आपण, हे व्हॉल्यूम कसं मिळवलं रे? बाळांनो, हे व्हॉल्यूम मिळवलं पहा, 10 सेंटीमीटर × 10 सेंटीमीटर × 10 सेंटीमीटर ऑफ व्हॉल्यूम. याचाच अर्थ, त्या कंटेनरची लांबी 10 सेंटीमीटर, त्या कंटेनरची रुंदी 10 सेंटीमीटर, आणि त्याच कंटेनरची हाईट 10 सेंटीमीटर, म्हणजेच थोडक्यात लेंथ इंटू हाईट इंटू ब्रेथ. याचा वापर करून आपण कोणत्याही पदार्थाचं व्हॉल्यूम मिळवू शकतो, राईट? मग आता हे जे व्हॉल्यूम आहे, जनरली हे व्हॉल्यूम कशामध्ये आपण एक्सप्रेस करतो? देन द बॉईज, द SI युनिट ऑफ व्हॉल्यूम इज एक्सप्रेस्ड ॲज मीटर क्यूब. कशामध्ये एक्सप्रेस केलं जातं त्याला? मीटर क्यूब, राईट? तुमच्यासमोर एक ठोकळा आहे पहा. हा ठोकळा पाहता क्षणी तुमच्या लक्षात येऊन जाईल की नेमकं हे व्हॉल्यूम कशा पद्धतीनं मांडलं जातं ते. देन राईट बॉईज? बट बॉईज, आणखीन एक गोष्ट अशी आहे की हे जे व्हॉल्यूम आहे, हे व्हॉल्यूम मेजर करण्यासाठी आपण डिफरंट ग्लासवेअर्स यूज करू शकतो. ओके, इट मीन्स डिफरंट काइंड्स ऑफ ग्लासवेअर्स आर यूज्ड टू मेजर ऑफ द व्हॉल्यूम ऑफ द लिक्विड्स अँड सोल्युशन्स. जस्ट लाईक, मग कोणकोणत्या प्रकारचे हे ग्लासवेअर्स आपण वापरत आणू शकतो? देन बाळांनो, दॅट आर ग्रॅज्युएटेड सिलेंडर, ब्युरेट, पिपेट, त्याचबरोबर बॉईज, द व्हॉल्यूमेट्रिक फ्लास्क. बरं बाळांनो, हे जे व्हॉल्यूमेट्रिक फ्लास्क आहे ना, हे कशासाठी वापरलं जातं? द बॉईज, अ व्हॉल्यूमेट्रिक फ्लास्क इज यूज्ड टू प्रिपेअर अ नोन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. ओके, आता इथं तुम्हाला व्हेरियस काइंड्स ऑफ दॅट ग्लासवेअर्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत पहा, बरोबर? जस्ट लाईक, या ग्लासवेअर्समध्ये आपण सांगतोय ब्युरेट आहे, पिपेट आहे, ग्रॅज्युएटेड सिलिंडर आहे, व्हॉल्यूमेट्रिक फ्लास्क आहे. बघा बरं, सर्वांचा आकार सारखाच आहे का रे? नाही आहे. सर्वांचा आकार हा वेगवेगळा आहे. तुम्ही ब्युरेट पहा, तुम्ही पिपेट पहा, सिलेंडर वेगळं आहे, व्हॉल्यूमेट्रिक फ्लास्क वेगळं आहे. याचाच अर्थ बॉईज, दीज काइंड्स ऑफ ग्लासवेअर्स आर यूज्ड टू मेजर द व्हॉल्यूम ऑफ लिक्विड्स, राईट? ओके बॉईज. बाळांनो, नेक्स्ट वन प्रॉपर्टी, दॅट इज द डेन्सिटी. मग आता एखाद्या पदार्थाची, एखाद्या सबस्टन्सची जर आपल्याला डेन्सिटी जर मिळवायची असेल, तर डेन्सिटी आपण कशी मिळवतो? जनरली वी नो व्हेरी वेल, जर डेन्सिटी मिळवायची असेल तर आपण एक साधा आणि सिम्पल फॉर्म्युला वापरतो पहा. कोणता? डेन्सिटी, दॅट इज सिम्पली द मास डिवायडेड बाय द व्हॉल्यूम, राईट? बरोबर. म्हणजेच बॉईज, इन अनदर वर्ड्स, डेन्सिटी ऑफ अ सबस्टन्स इज इट्स मास पर युनिट व्हॉल्यूम, राईट? आणि आपल्याला जर डेन्सिटी जर मिळवायची असेल, समजा एखादा पदार्थ आहे आणि त्या पदार्थाची डेन्सिटी आपल्याला आता लॅबोरेटरीमध्ये मिळवायची आहे, कशी मिळवणार? ती मिळवण्यासाठी आपण काय काम करणार रे? आपण ज्या सॅम्पलची डेन्सिटी मिळवायची आहे, त्या सॅम्पलचं मास आपण विचारात घेणार, त्याचबरोबर त्या सॅम्पलचं व्हॉल्यूम आपण विचारात घेणार, राईट? अँड द डेन्सिटी इज कॅल्क्युलेटेड बाय डिवायडिंग मास बाय व्हॉल्यूम, करेक्ट? अँड द बॉईज, वेगवेगळ्या पदार्थांची डेन्सिटी ही स्पेसिफिक असते. याचा अर्थ सर्वच पदार्थांची डेन्सिटी सारखी असते का? नाही. इट मीन्स वी कॅन से दॅट डेन्सिटी इज द कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी ऑफ अ सबस्टन्स, बरोबर. मग आता ही डेन्सिटी कशी मिळवायची? तर ही मिळवण्यासाठी जो फॉर्म्युला वापरला जातो पहा, तो आत्ता आपल्यासमोर तुम्हाला पाहायला मिळेल. काय आहे मग? SI युनिट ऑफ डेन्सिटी इज इक्वल टू SI युनिट ऑफ मास अपॉन SI युनिट ऑफ व्हॉल्यूम, म्हणजेच मास अपॉन व्हॉल्यूम, थोडक्यात kg/m³. आणि इन अनदर वर्ड्स, यालाच आपण आणखी दुसरं युनिट मांडू शकतो. कोणतं? g/ml किंवा g/cm³. ओके बॉईज,
The next one property in the physical properties of matter, and that is the temperature. बरोबर, मग आता टेम्परेचर जर म्हटलं, हे जे टेम्परेचर आहे, टेम्परेचर म्हटलं की आपल्याला काय दिसून येतं रे? सर्वात अगोदर आपल्या लक्षात येतं, आपल्या नजरेसमोर येतं ते म्हणजे हॉटनेस, म्हणजे थोडक्यात उष्णता. बाळांनो, फक्त उष्णता म्हणजेच टेम्परेचर असं नाही आहे. मग काय आहे टेम्परेचर? टेम्परेचर इज द क्वांटिटी, दॅट इज द प्रॉपर्टी विच इज यूज्ड टू मेजर द हॉटनेस ऑर द कोल्डनेस ऑफ अन ऑब्जेक्ट. एखाद्या पदार्थाचं हॉटनेस किंवा कोल्डनेस मेजर करण्यासाठी ही प्रॉपर्टी वापरात आणली जाते. ओके, बरं. जनरली टेम्परेचर मेजर करण्याच्या तीन कॉमन स्केल्स आहेत. ओके, देर आर थ्री कॉमन स्केल्स टू मेजर टेम्परेचर. बरं, मग या तीन कॉमन स्केल्स कोणत्या? इन दॅट द फर्स्ट इज डिग्री सेल्सियस, सेकंड वन डिग्री फॅरनहाइट, आणि थर्ड आहे पहा केल्विन. ओके, भलेही या तीन वेगवेगळ्या स्केल्स असतील, परंतु टेम्परेचरचं जे एस आय युनिट आहे, हे एस आय युनिट एकच आहे आणि ते म्हणजे केल्विन, अँड इट्स सिम्बॉल इज के. ओके बॉईज, हे जे डिग्री सेल्सियस, डिग्री फॅरनहाइट असेल किंवा केल्विन असेल, दीज आर इंटरकन्व्हर्टेबल, म्हणजेच थोडक्यात हे एकमेकांशी रिलेटेड आहेत. कसं? तुम्ही डिग्री सेल्सियसला डिग्री फॅरनहाइटमध्ये कन्व्हर्ट करू शकता, किंवा डिग्री सेल्सियस तर तुम्हाला केल्विनमध्ये सुद्धा बदलता येतं. ओके बरं, हे जे तीन डिफरंट स्केल्स आहेत ना बाळांनो, या तीन डिफरंट स्केल्सचा यूज हा डिफरंटली होतो. कसं? जर समजा रूम टेम्परेचर आपल्याला मोजायचं असेल, तर हे रूम टेम्परेचर एकतर डिग्री सेल्सियसमध्ये मोजलं जातं किंवा केल्विनमध्ये मोजलं जातं, परंतु आपलं जे बॉडी टेम्परेचर आहे ना, आपल्या शरीराचं तापमान, बाळांनो हे शरीराचं तापमान, हे बॉडी टेम्परेचर फक्त आणि फक्त डिग्री फॅरनहाइटमध्येच मेजर केलं जातं. ओके, आपण कधी कधी पाहतो पहा, एखादा आजारी पेशंट असेल तर डॉक्टर सांगतो की याचं जे टेम्परेचर आहे, याचा ताप हा 100 degrees आहे, परंतु बाळांनो तो 100 degrees Celsius नसतो, तो असतो 100 degrees Fahrenheit. ओके, लक्षात घ्या ना, थोडासा विचार करा बरं, जस्ट इमॅजिन 100 degrees Celsius म्हणजे काय होईल ते. ओके, दॅट इज डिग्री फॅरनहाइट, राईट. मग आता आपण पाहू याचं इंटर कन्व्हर्जन, मग यांना कसं कन्व्हर्ट केलं जातं. बाळांनो, जर समजा आपल्याला डिग्री सेल्सियसला जर फॅरनहाइटमध्ये बदलायचं असेल, तर आपण नेक्स्ट तुमच्या समोर जे दिसतं ना तुम्हाला रिलेशनशिप, हे रिलेशनशिप आपण वापरू शकतो. बरोबर, सांगा बरं मग मला काय दिसतं तुम्हाला. पहा, आपल्याला जर डिग्री सेल्सियसला जर फॅरनहाइटमध्ये बदलायचं असेल, तर कुठला आपण रिलेशन वापरू? सिम्पली डिग्री फॅरनहाइट इज इक्वल टू 9/5 × °C + 32. म्हणजेच थोडक्यात डिग्री फॅरनहाइटमध्ये जर बदलायचं असेल डिग्री सेल्सियस, आता काय केलं जातं? 9/5, त्याला जेवढं डिग्री सेल्सियस आहे त्यानं मल्टिप्लाय करायचं, +32 त्यामध्ये ॲड करायचे. बरोबर, आता हे ॲड केल्याच्या नंतर आता जो रिझल्ट आपल्याला मिळेल, आता जे टेम्परेचर आपल्याला मिळेल, दॅट इज द टेम्परेचर इन डिग्री फॅरनहाइट. ओके बरं, मग आपण सेकंड कंडिशन पाहू, म्हणजे जर डिग्री सेल्सियसला जर केल्विनमध्ये बदलायचं असेल, तर काय केलं जातं? सिम्पली केल्विन इज इक्वल टू डिग्री सेल्सियस प्लस 273.15. याचाच अर्थ 273.15 हे काय आहे? हे आहे स्टँडर्ड व्हॅल्यू ऑफ केल्विन, जी व्हॅल्यू आपण जर डिग्री सेल्सियसमध्ये जर ॲड केली, तर आता आपल्याला हे डिग्री सेल्सियसचं टेम्परेचर कशात कन्व्हर्ट करता येईल? केल्विनमध्ये. ओके, आता पहा तुमच्या समोर एक छोटीशी डायग्राम दिसते. या डायग्राममध्ये आपल्याला व्हेरियस काइंड्स ऑफ टेम्परेचरच्या स्केल्स दिसत आहेत. केल्विन स्केल असेल, सेल्सियस असेल, फॅरनहाइट असेल. पहा बरं, जर आपण डिग्री सेल्सियसकडे पाहिलं, तर 0 degrees Celsius, दॅट इज द फ्रीझिंग पॉईंट ऑफ वॉटर, आणि हेच टेम्परेचर जर फॅरनहाइटमध्ये पाहिलं तर दॅट इज 32 degrees Fahrenheit. ओके, रूम टेम्परेचर 25 degrees हे सेल्सियसमध्ये, आणि तेच फॅरनहाइटमध्ये 77 degrees Fahrenheit. आपलं ह्युमन बॉडी टेम्परेचर जे असतं ना बाळांनो, हे ह्युमन बॉडी टेम्परेचर हे नॉर्मली असतं 98.6 degrees Fahrenheit. ओके, डिग्री सेल्सियस म्हणू नका बरं का रे,
कारण डिग्री सेल्सियसमध्ये असतं हे फक्त 37 डिग्री सेल्सियस, राईट. आणि जो बॉइलिंग पॉईंट आहे ना वॉटरचा, हा बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर हा डिग्री सेल्सियसमध्ये असतो 100 डिग्री सेल्सियस, आणि डिग्री फॅरनहीटमध्ये असतो 212 डिग्री फॅरनहीट. बॉईज, नेक्स्ट वन, इथं आता आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे सम ऑफ द प्रिफिक्सेस विच आर यूज्ड इन द SI सिस्टेम्स. आता बऱ्याच वेळेस आपण पाहतो, जसं मगाशी आपण नॅनो म्हटलं, पिको म्हटलं, बरोबर. हे नॅनो म्हणजे काय असणार, याचं मल्टिपल काय असणार, 10^-9. जर पिको असेल तर 10^12. असेच व्हेरियस मल्टिपल्स, त्यांची प्रिफिक्सेस आणि यांचे सिम्बॉल्स तुम्हाला या चार्टमध्ये, या टेबलमध्ये पाहायला मिळतील. पहा, जस्ट लाईक जर समजा मल्टिपल 10^-24 असेल तर योक्टो, इट्स सिम्बॉल इज वाय. 10^21 असेल तर झेप्टो, दॅट इज झेड. 10^-18 असेल तर ऑटो, दॅट इज ए. असे व्हेरियस काइंड्स ऑफ प्रिफिक्सेस विथ इट्स सिम्बॉल्स तुम्हाला या टेबलमध्ये पाहायला मिळतील. बाळांनो, हे सर्व मल्टिपल्स, हे प्रिफिक्सेस व्यवस्थित पाहून घ्यायचे. मी तर असं म्हणेल की पाहून घ्यायचे म्हणण्यापेक्षा हे पाठच करायचे आहेत आपल्याला, लक्षातच ठेवायचं आहे. यक्टो -24, झेप्टो -21, अटो -18, फेमटो -15, पिको -12, नॅनो -9, मायक्रो -6, मिली -3, सेंटी -2, आणि डेसी असेल तर -1. आणि बाळांनो, जर नुसतं 10 असेल तर दॅट इज डेका. आतापर्यंत आपण निगेटिव्ह मल्टिपल्स पाहिले, करेक्ट. आता आपण पाहू पॉझिटिव्ह मल्टिपल्स, बरोबर. नुसतं 10 असेल तर डेका, ओके. 2 असेल तर 10^2 असेल तर हेक्टो. 3 असेल किलो, 10^6 मेगा, 10^9 गीगा, 10^12 टेरा, 10^15 पेटा, 10^18 एक्झा, 10^21 झीटा. अँड द बॉईज, इफ द मल्टिपल इज 10^24 देन दॅट इज योटा, ओके. दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट प्रिफिक्सेस.